हा आहे माझ्याकडं कोंडा. आपण कुरडईसाठी जे गहू भिजत घालतो त्याच्यानंतर जेव्हा आपण चीक काढतो तर चीक काढल्यानंतर जो उरणारा हा भाग आहे याला कोंडा असं म्हणतात. त्याची भाजी आज आपण बघूया. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये टाकूयात मोहरी. मोहरी व्यवस्थित फुलू द्यात. ज्यावेळेस मोहरी छान फुलते त्यामध्ये ते टाकूयात आपण कांदा. तर कांदा हा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण हा जो आपल्याकडे असणारा गव्हाचा कोंडा आहे तो गव्हाचा कोंडा आपण त्यामध्ये मिक्स करूयात. खूप टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी आहे. गहू हे ज्यावेळेला आपण भिजत घालतो तर त्याच्यामध्ये असणारे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत त्याचं पौष्टिकता अजून जास्त वाढते. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे आपल्याला. तर हे टाकलं की थोडेसे आपण 2 मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर 1-3 मिनिटासाठीच फक्त वाफवून घ्यायचं. नंतर झाकण काढा आणि गरमागरम तुम्ही हे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं आणि खूप इझी रेसिपी आहे. आता उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी सर्वजण कुरडया करतात तर उरलेला हा जो कोंडा आहे तो फेकून न देता त्याची भाजी ट्राय करून बघा. खूप सुंदर लागते चवीला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.